कॉलेज कॉर्नर येथे अपार्टमेंट मधील फ्लॅटमध्ये जबरदस्तीनं घुसून खुरपे चाकून हल्ला करीत अंदाजे ते वर्षाच्या करण्याचा प्रयत्न केला दोघांवर करून देखील प्रतिकार दोघे अज्ञात पसार झाले जा श्रेया विपुल मेहता वय सत्तावन यांनी फिर्याद दिली असून दोघा अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी कॉलेज कॉर्नर पलास अपार्टमेंट पहिला मजला फ्लॅट क्रमांक एकशे मध्ये राहण्यास आहेत गुरुवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी फिर्यादीचे पती आणि मुलगी असे घरी असताना अंदाजे अठरा ते वीस वयोगटातील दोघा अनोळखी संशयतेने संगनमत करून बेकायदेशीरित्या फिर्यादीच्या घरात घुसले त्यांच्या हातातील खुरपे आणि चाकूसारखे हत्यार होते फिर्यादीस आणि फिर्यादीच्या मुलीस धाक दाखवून त्यांनी फिर्यादीच्या फिर्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीनं चोरण्याचा प्रयत्न केला असता फिर्यादीनं त्यांना प्रतिकार केला म्हणून एका संशयतेनं त्याच्या हातातील चाकूसारखे हत्यारानं फिर्यादीच्या छातीवर दंडावर आणि कपाळजवळ भुवेवर वार करून फिर्यादीस जखमी केले हे पाहून फिर्यादीचे शेजारी मेहुल यांनी दोघा संशयतांना पकडण्याचा प्रयत्न केला असता दोघांनी मेहुलशाह यांना मारण करून ते दोघे पळून गेले सध्या फिर्यादीवर खाजगी रुग्णात उपचार सुरू असून त्यांनी याबाबत सांगलेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे